प्रश्न आपला कर्करोगावरील उपचारासाठी टिंबटिंब वापरतात, तर मित्रांनो कर्करोगावरील उपचारासाठी कोबाल्ट वापरतात आणि आयोडीन हे गलगंडावरील उपचारासाठी वापरलं जातं मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे सोडियमचे रासायनिक सूत्र काय आहे, तर याचं उत्तर आहे सोडियमचे रासायनिक सूत्र Na आहे. तर मित्रांनो त्याचा अणुअंक हा 11 आहे, तर अणुवस्तुमानांक हा 23 आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे, अणुअंक 11 आणि अणुवस्तुमानांक 23. पुढचा प्रश्न आहे LPG गॅसचे प्रमुख घटक कोणते असतात, तर याचं उत्तर आहे ब्युटेन व आयसोब्युटेन हे LPG गॅसचे प्रमुख घटक असतात. पुढचा प्रश्न आहे आपला 4 नंबरचा मोरचूत रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे, तर मोरचूतची रासायनिक संज्ञा विचारली आपल्याला तर CuSO4 ही मोरचूतची रासायनिक संज्ञा आहे, त्यालाच कॉपर सल्फेट पण म्हणतात मित्रांनो. कॉपर सल्फेट म्हणजेच CuSO4 आणि त्यालाच मोरचूत पण म्हणतात. पुढचा प्रश्न आहे मेंडलेने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला, तर मेंडलेने वाटाणा या झाडावर प्रयोग करून आनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी जड पाण्याचे सूत्र कोणते आहे, तर D2O हे जड पाण्याचं सूत्र मित्रांनो, D2O लक्षात ठेवायचं आहे. आणि आपलं जे साधं पाणी असतं शुद्ध पाणी त्याचं असतं H2O, म्हणजे H2O आणि D2O मधील फरक लक्षात ठेवायचा आहे. जड पाणी अणुभट्टीमध्ये वापरलं जातं, पाच जड पाणी त्याचं सूत्र आहे D2O. पुढचा प्रश्न आहे आपला 7 नंबरचा ऑक्सिजनच्या रेणूनिर्मितीत दुहेरी टिंबटिंब बंध तयार होतो, तर इथे विचारलं आपल्याला ऑक्सिजन ज्यावेळेस रेणू निर्माण करतो त्यावेळेस कोणता बंध तयार होतो, तर इथं चौथा आहे सहसंयोजा बंध तयार करतो. पुढचा प्रश्न आहे टार्टारिक ॲसिड कशात असते, तर याचं उत्तर आहे द्राक्षामध्ये असते, त्यासोबत चिंचेमध्ये पण असते मित्रांनो, चिंच टार्टारिक ॲसिड, आणि लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असते मित्रांनो, लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे धरणात साठलेले पाणी हे टिंबटिंब ऊर्जेचे स्रोत आहे, तर धरणात साठलेलं पाणी हे स्थितीच ऊर्जेचा स्रोत आहे मित्रांनो. टिंबटिंब किरणांना वस्तुमान नसते, तर याचं उत्तर आहे गॅमा किरणांना वस्तुमान नसते, आणि सर्वाधिक वस्तुमान हे अल्फा किरणाचे असते, त्यानंतर बीटा किरणाचे, आणि गॅमा किरणांना वस्तुमान नसते. पुढचा प्रश्न आहे हिरा हा मानवास माहीत असलेला सर्वात जास्त टिंबटिंब पदार्थ आहे, तर याचं उत्तर आहे हिरा हा मानवास माहीत असलेला सर्वात कठीण पदार्थ आहे. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो. कमीत कमी 100 लाईक तरी आपल्या ह्या व्हिडिओला झाले पाहिजेत, हे आपलं टार्गेट आहे या व्हिडिओचं. पुढचा प्रश्न आहे आपला 12 नंबरचा पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण, तर याचं उत्तर आहे जंतूंना मारणे, म्हणजे पाण्यात क्लोरीन मिसळतात कारण ते पाण्यातील जंतू मारतं. इथं आपल्याला विचारलंय लिंबाचा जो रस आहे त्या रसात कोणते ॲसिड असते, तर याचं उत्तर आहे सायट्रिक ॲसिड हे लिंबाच्या रसामध्ये असते, लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड, तर चिंचेमध्ये टार्टरिक ॲसिड, आणि लॅक्टिक आम्ल हे दहीमध्ये असते बा. पुढचा प्रश्न आपला 14 नंबरचा CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात, तर CH4 ही संज्ञा मिथेन या वायूसाठी वापरतात, आणि बायोगॅसमध्ये मित्रांनो हा वायू असतो बा, बायोगॅसमध्ये मिथेन वायू असतो. पुढचा प्रश्न आहे किरणोत्सारितेचा शोध कोणी लावला, त्याचं उत्तर आहे हेनरी बेक्वेरेल. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे की किरणोत्सारितेचा शोध कोणी लावला, तर याचं उत्तर आहे हेनरी बेक्वेरेल. पुढचा प्रश्न आहे आपला 16 नंबरचा कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थरांचा ऱ्हास होत आहे, तर याचं उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन हा जो वायू आहे यामुळे ओझोनच्या थरांचा नाश होत आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे आपला 17 नंबरचा मीठ यासाठी रासायनिक नाव काय आहे, तर सोडियम क्लोराईड हे मिठाचे रासायनिक नाव आहे, आणि त्याची संज्ञा आहे NaCl, सोडियम क्लोराईड. मिठाचं रासायनिक नाव काय आहे, सोडियम क्लोराईड. पुढचा प्रश्न आहे आपला बा 18 नंबरचा ब्लू व्हिट्रिओल म्हणजेच टिंबटिंब हे होय, तर ब्लू व्हिट्रिओल म्हणजेच कॉपर सल्फेट होय, त्यालाच मोरचूत. पुढचा प्रश्न आहे फिनॉल हे टिंबटिंब संयुग आहे, तर फिनॉल हे
ॲरोमॅटिक संयोग आहे आणि त्याच्यामध्ये ॲसेटिक आम्ल असते मित्रांनो फिनॉलमध्ये, हे पण महत्त्वाचं आहे, याच्या पण प्रश्न आलेला आहे. फिनॉलमध्ये कोणते आम्ल असतं तर ॲसेटिक आम्ल आणि कोणतं संयुग तर ॲरोमॅटिक संयुग. पुढचा प्रश्न 20 नंबरचा, भूमिगत पाणी प्रदूषित करणारे टिंबटिंब हे अजैविक प्रदूषण आहे. इथं लक्षात ठेवायचं मित्रांनो आपल्याला अजैविक विचारलंय, त्यामुळे याचं उत्तर आहे आर्सेनिक. पुढचा प्रश्न आहे 21 नंबरचा, भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो, तर याचं उत्तर आहे कथील या धातूचा वापर भांड्यांना कलई करण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न आहे 22 नंबरचा, कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गाड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते, तर इथं विचारले आपल्याला ज्या शहरामध्ये जास्त मोटार गाड्या आहेत तिथं कोणत्या धातूमुळे हवेचे प्रदूषण निर्माण होते, तर याचं उत्तर आहे शीशे या धातूमुळे हवेचे प्रदूषण निर्माण होते. पुढचा प्रश्न आहे 23 नंबरचा, पिकलेले टोमॅटो त्याच्यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसतात, तर याचं उत्तर आहे लायकोपिन हे जे रंगद्रव्य आहे याच्यामुळे लाल दिसते. पुढचा प्रश्न आहे 24 नंबरचा, आपला टिंबटिंब या वायूस हसविणारा वायू असे म्हणतात, तर याचं उत्तर आहे नायट्रस ऑक्साईड या वायूस हसविणारा वायू म्हणतात. इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे हसविणारा वायू नायट्रस ऑक्साईडला म्हणतात. पुढचा प्रश्न आहे लोखंडाचे गंजणे टिंबटिंब लोखंडाचे गंजणे रोखतो, तर याचं उत्तर आहे जस्त हे लोखंडाचे गंजणे रोखतो. पुढचा प्रश्न आहे आपला गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते आहे, तर मित्रांनो डोकेदुखी हे गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण आहे. पुढचा प्रश्न आहे आपला टिंबटिंब या प्रकारच्या कोळशात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते, तर आपल्याला विचारलंय कोणत्या कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण जास्त असते, तर याचं उत्तर आहे अँथ्रासाइट ह्या प्रकारच्या कोळशामध्ये कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते, तर सर्वात कमी पीठमध्ये असते. पुढचा प्रश्न आहे आपला विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो, तर याचं उत्तर आहे विद्युत बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू असतो मित्रांनो. आणि जर धातू विचारलं तर त्याचं उत्तर लिहायचं आहे टंगस्टन हा धातू असतो, टंगस्टन धातू असतो आणि वायू कोणता तर नायट्रोजन हा वायू असतो. पुढचा प्रश्न आहे आपला काळापुरी हा रोग टिंबटिंब पासून होतो, काळपुळी हा रोग टिंबटिंब पासून होतो, तर याचं उत्तर आहे काळपुळी हा रोग जीवाणूपासून होतो. पुढचा प्रश्न आहे रॅटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे, तर त्याचं उत्तर आहे ए जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे रॅटिनॉल. पुढचा प्रश्न आहे आपला नेहमीच्या संभाषणाच्या तीव्रतेचे डेसिबल किती असते, म्हणजे आपण जे नेहमी संभाषण करतो याची तीव्रता किती डेसिबल असते असं विचारलंय, तर त्याचं उत्तर आहे 50 ते 60 डेसिबल. पुढचा प्रश्न आहे जे जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला, तर जे जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा शोध लावला मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे कोणत्या पिगमेंट किंवा रंगद्रव्यामुळे फळामध्ये लाल रंग होतो, तर याचं उत्तर आहे लायकोपिन. आत्ताच आपल्याला प्रश्न आला होता टोमॅटोमध्ये काय असतं, तर लायकोपिन म्हणजे जो लाल रंग असतो त्या पूर्ण फळामध्ये काय असतं लायकोपिन. पुढचा प्रश्न आहे आपला लोहित पेशी मानवाच्या टिंबटिंबमध्ये निर्माण होतात, इथं विचारलंय लोहित पेशी मानवाच्या टिंबटिंबमध्ये निर्माण होतात, तर लोहित पेशी मानवाच्या अस्थिमज्जेमध्ये निर्माण होतात आणि त्या नाश पावतात प्लीहेमध्ये. पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी सदिश राशी कोणती आहे, तर याचं उत्तर आहे बल ही सदिश राशी आहे आणि सदिश राशीच्या वरती पहा मित्रांनो अशा प्रकारे चिन्ह लिहिलेलं असतंय, बाण काढलेला असतोय. पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब याने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला, तर न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न आहे WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे, तर WHO ही संघटना आरोग्याशी संबंधित आहे आणि तिची स्थापना झाली ती मित्रांनो 1948ला. हे पण लक्षात ठेवायचे, मागच्या वर्षी हा प्रश्न आता की WHOची स्थापना कधी झाली, तर याचं उत्तर आहे 1948ला आणि तिचं मुख्यालय आहे जिनिवा इथं तिचं मुख्यालय आहे WHOचं. पुढचा प्रश्न आहे आपला
खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? तर याचं उत्तर आहे कर्करोग हा रोग संसर्गजन्य नाही, म्हणजेच क्षयरोग आणि इन्फ्लुएंजा हे रोग संसर्गजन्य आहेत. आणि आपल्याला विचारलंय कोणता रोग संसर्गजन्य नाही, तर याचं उत्तर आहे कर्करोग. पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब या शास्त्रज्ञाने रसायनशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले, तर याचं उत्तर आहे पॅरासेल्सस या शास्त्रज्ञाने रसायनशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले. पुढचा प्रश्न आहे आपला 15 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, आकाशातील विजेचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर इथं विचारलं आपल्याला आकाशात जी वीज चमकते तिचा शोध कोणी लावला, तर त्याचं उत्तर आहे फ्रँकलिन यांनी आकाशातील विजेचा शोध लावला. पुढचा प्रश्न आहे विडाल तपासणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी करतात? म्हणजे ही जी विडाल टेस्ट आहे मित्रांनो ही कोणत्या रोगासाठी करतात असं विचारलं, तर त्याचं उत्तर आहे टायफॉइड या रोगासाठी विडाल ही टेस्ट करतात टायफॉइडसाठी. पुढचा प्रश्न आहे त्रिफळा चूर्ण कशापासून बनवतात? तर याचं उत्तर आहे त्रिफळा चूर्ण हे हिरडा आवळा आणि बेहळ यापासून त्रिफळा चूर्ण बनवतात. पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबरचा, सूक्ष्मदर्शकाचा शोध प्रथम कोणी लावला? तर त्याचं उत्तर आहे झॅकेरियस जॅन्सन यांनी सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला आणि रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला. मित्रांनो हे पण लक्षात ठेवायचं खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावला तर सूक्ष्मदर्शकाचा शोध झॅकेरियस जॅन्सन यांनी लावला. पुढचा प्रश्न आहे डाळी पालेभाज्या दूध यातून टिंबटिंब जीवनसत्व मिळतं, तर इथं विचारलं मित्रांनो आपल्याला डाळी पालेभाज्या आणि दूध यातून कोणते जीवनसत्व मिळते, तर याच्यामधून अ जीवनसत्व मिळते. पुढचा प्रश्न आहे कोणत्या अवस्थेमध्ये रेणूचे विसरण होते? म्हणजे इथं विचारलं आपल्याला कोणत्या अवस्थेत रेणूचं विसरण होतं, तर मित्रांनो रेणूचं विसरण हे स्थायू द्रव किंवा वायू या तिन्ही अवस्थेमध्ये विसरण होत असते. तर परासरण ही जी क्रिया आहे परासरण हे मात्र फक्त द्रवमध्ये होत असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. विसरण तिन्ही अवस्थेत आणि परासरण फक्त द्रवामध्ये होतं. पुढचा प्रश्न आहे क्युसेक हे टिंबटिंब मोजण्याचे साधन आहे, तर क्युसेक हे पाण्याचा प्रवाह मोजण्याचे साधन आहे. पुढचा प्रश्न आहे आपला स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे? तर याचं उत्तर आहे क्षयरोग, स्ट्रेप्टोमायसिन हे औषध क्षयरोगावर प्रभावी आहे. पुढचा प्रश्न आहे आपला मित्रांनो 23 नंबरचा, अमरवेल ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या गटातील आहे? तर त्याचं उत्तर आहे अमरवेल ही वनस्पती बाह्य परजीवी गटातील आहे. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे पहा, कोणत्या प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे? तर याचं उत्तर आहे कीटक. आता इथं पर्याय दिसत नाहीत पण याचं उत्तर लिहायचं मित्रांनो कीटक या प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.